जैसे मैंने कहा पहले भी कि ये एक इम्पोर्टेंट दिन है और वोट करना आपका हक है, आपका राइट है, तो प्लीज़ जाके वोट कीजिए। थैंक यू। नहीं, जैसे मैंने कहा पहले भी कि ये एक इम्पोर्टेंट दिन है और वोट करना आपका हक है, आपका राइट है, तो प्लीज़ जाके वोट कीजिए। उष्णता फार आहे. लवकरात लवकर आपल्या घरातून निघून आपण जर पहिल्या टप्प्यामध्ये मतदान करून घेतलं तर पुढे दुपारहून जो त्रास सगळ्याला होईल तो कमी होईल. आणि वयोवृद्ध असतील, आपले आईवडील असतील, आजी आजोबा असतील, सर्व तरुण मतदारांना हीच विनंती की त्यांना सहकार्य करून पोलिंग बूथपर्यंत आपण घेऊन जावं, त्यांचंही मतदान करून घ्यावं. कारण काय, मतदान केल्यानंतर आपल्याला तो अधिकार राहतो प्रश्न विचारण्याचा. आपले येणारं सरकार, आपले लोकप्रतिनिधी, त्यांना आपल्या विकासासाठी जे काही प्रश्न आपल्याला विचारायचे असतात ते आजच्या दिवशी आपण जर अधिकार बजावला तर तो अधिकार अजून आपला मजबूत होतो. त्यासाठी सर्वांनी मतदान करावं. आणि वातावरण एखाद्या देशामध्ये बघताना की ज्या पद्धतीचं प्रश्न लोकांसमोर आहेत, शेतकऱ्यांचे असतील, बेरोजगारांचे असतील, महागाईचे असतील, ह्याच प्रश्नांवर लोक ह्यावेळेस मतपेटीतून व्यक्त होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कॅमेरामन मनीषसह महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर.